महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी 15 डिसेंबरला राज्याची उपराजधानी नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमधील वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरातच होण्याची दाट शक्यता आहे. हा शपथविधी नागपुरात राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात होणार असल्याची माहिती मिळते. तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मात्र भाजपाच्या वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळते हा मंत्रिमंडळाचा विस्तार नागपुरात 15 डिसेंबरला होणार आहे आणि हा शपथविधी सोहळा जो होता होणार आहे तो नागपुरातील राजभवनच्या परिसरामध्ये होणार असल्याची माहिती आहे. आत्ता आपण नागपुरातील राजभवन परिसरातले हे संपूर्ण दृश्य पाहतोय. राजभवनच्या खालचा हा परिसर आहे. साधारणपणे 200 ते 300 मीटर वरती राजभवन आहे आणि राजभवनाच्या समोर एक प्रांगण आहे. त्या प्रांगणामध्ये जोरदार अशी तयारी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार आणि त्याची शपथविधी जो होणार आहे त्या दृष्टीने सुरू झालेली आहे. संध्याकाळची वेळ असली तरी या संपूर्ण परिसरामध्ये येणाऱ्या जाण्याची लगबग सुरू आहे. कारण की वरिष्ठ लेवलवर त्यांच्याकडे निरोप पोहोचलेले आहेत, तयारीला लागा असे निरोप आलेले आहेत. त्या दृष्टीने ही संपूर्ण तयारी सुरू आहे. पण आपण आता झी 24 तासवर जे दृश्य पाहतोय ते राजभवनाचे पाहतोय आणि राजभवनाच्या या परिसरामध्ये वरच्या भागामध्ये मंत्रिमंडळ विस्तार जो होणार आहे त्याचा शपथविधी सोहळा होणार आहे आणि त्याची लगबग सुद्धा राजभवनमध्ये सुरू झालेली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.